birthday! Happy birthday! वेलकम टू माय यूट्यूब चैनल स्मिता दर्शल व्लॉग्स। तर उद्या आहे रेयांचा बर्थडे, उद्या आहे 27 सप्टेंबर आणि रेयान झालेला आहे 2 वर्षाचा। तर आम्ही एक स्मॉल बर्थडे सेलिब्रेशन ठेवला आहे, आमचे फ्रेंड्स उद्या रेयांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी जॉईन करणार आहेत। तर हा प्लॅन आजच झाला आणि साधारणपणे 30 ते 40 माझे फ्रेंड्स उद्या येणार आहेत, तर मला खूप तयारी करायची आहे। उद्या आमच्या गणपतीचा 9वा दिवस आहे आणि आम्ही 10व्या दिवशी गणपतीचं विसर्जन करतो। तर मी उद्या गणपतीसाठी 40 ते 50 उकडीचे मोदक पण करणार आहेत। तर ही सगळी तयारी आणि रेयांचं बर्थडे सेलिब्रेशन माझ्या मोबाईलमध्ये मला जेवढं रेकॉर्ड करता येईल मी तेवढं रेकॉर्ड करायचं ट्राय करेल। तर चला करूयात रेयांचं बर्थडे सेलिब्रेशन सोबत। आता मी सगळे ग्रोसरीज करून आले आणि आता हे मोदकाचं सारण करून ठेवते, जेणेकरून मला उद्या सकाळी सगळ्या गोष्टी करण्यासाठी इझी पडतील। तर हो, जसं मी तुम्हाला सांगितलं की रेयांच्या बर्थडेचं प्लॅनिंग आम्ही 1 दिवसापूर्वीच केलेलं आहे। तर आज साधारणपणे 40 पेक्षा जास्त माझे फ्रेंड्स येणार आहेत आणि त्यांच्यासाठी मी आज व्हेज बिर्याणी करणार आहे, उकडीचे मोदक करणार आहे आणि ओली भेळ करणार आहे आणि आम्ही समोसा बाहेरून ऑर्डर केलेला आहे। तर काल आमचा पिझ्झा पार्टीचा प्लॅन होता, पण माझे काही फ्रेंडचे पॅरेंट्स इथे आलेले आहेत आणि आम्हाला माहीत आहे की पॅरेंट्सला पिझ्झा फारसा आवडत नाही, तर मी काल रात्री प्लॅन चेंज करून मी व्हेज बिर्याणी करणार आहे। तर आज जसं मी तुम्हाला सांगितलं, माझं वर्किंगही आहे आणि माझ्याकडे फक्त आत्ता 1 ते 1.5 तास आहे। मी पहिल्यांदा व्हेज बिर्याणीचा मसाला करून घेणार आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी काल रात्री मला टाईम मिळाला तर मी सगळ्या भाज्या वगैरे कट करून मस्त धुवून फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या आणि मी भेळसाठी कैरीही कापून ठेवली। मला जो काही बिर्याणीसाठी मसाला लागणार आहे मी एका बॅगमध्ये भरून ठेवला आणि प्लस मी उकडीचे मोदकही करणार आहेत। आय थिंक मला 40 ते 50 उकडीचे मोदक करावे लागतील, तर त्यासाठी मी हे उकडीच्या मोदकाचं सारण भरून हे असं बॅगमध्ये पॅक करून बाहेर ठेवलं होतं। तर चला करूयात रेयांच्या बर्थडेची तयारी सोबत। हो, माझी खूप पळापळ होईल आज, पण ठीक आहे, हे कधीतरीच होतं। आता मी व्हेज बिर्याणी करायला सुरुवात केली आहे। अशा प्रकारे या सगळ्या भाज्या मी याच्यामध्ये तूप आणि तेलामध्ये परतून घेतल्या आहेत। आता मी बिर्याणीचा मसाला करायला घेते।
तर आम्ही रेडी झालो आहोत रेयांच्या बर्थडेच्या सेलिब्रेशनसाठी. आत्ता वाजले आहेत 7:15 आणि माझे फ्रेंड्स आता नुकतेच येतीलच. तर मी आज तुम्हाला दाखवते मी स्टार्टरसाठी काय काय बनवलं आहे ते. आणि हा आहे रेयांश. रेयांश कम, रेयांश कम, रेयांश से हाय, से हाय रेयांश, रेयांश हाय, से हाय. रेयांश अजून आम्ही आवरतोय. डोंट डू दॅट यार रेयांश. ओके, ऑफिस खूप काही डेकोरेशन मला ऑफिसच्या वर्कमुळे करता आलेलं नाही, पण जे काही मला थोडक्यात करायला जमलं तेवढं मी केलंय. हॅलो रेयांश, हाय. तर आज मेनूमध्ये आहे डोनट, चीज पिझ्झा, समोसा, ओली भेळ आणि व्हेज बिर्याणी. Happy birthday, Reyansh. Happy birthday. सर्वांगी सुंदर उठी चेंदुराची कंठी जडते मान सने माते मन कामना पुरती जडे. अरे दो एक तो मेरे घाबरू नका. Like and subscribe. What do you want to hear? Happy birthday, happy birthday, happy birthday to you. आता हे सगळे बर्थडे गिफ्ट खूप आवडले आणि तो आता एक एक बर्थडे गिफ्ट ओपन करायला मागत आहे. तर आता मी हा व्हिडिओ इथे संपवते, पण रेयांच्या बर्थडे साठी माझे जे फ्रेंड्स आले होते त्यांचं खूप 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 धन्यवाद रेयांच्या बर्थडेला आल्याबद्दल आणि त्याला हे एवढे छान गिफ्ट दिल्याबद्दल. तर तुम्हाला जर हा व्लॉग आमचा आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट सेक्शन मध्ये कळवा की तुम्हाला हा रेयांच्या बर्थडेचं सेलिब्रेशन कसं वाटलं. तर चला मग भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये.